गुड मॉर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एनी नंबर डिवायडेड बाय 10, एनी नंबर डिवायडेड बाय 100, एनी नंबर डिवायडेड बाय 1000, एनी नंबर डिवायडेड बाय 10,000 कसं करायचं असतं आणि डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग कसं होत असतं. तर दोन रूल फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये पहिलं, एनी नंबर हॅज डेसिमल पॉईंट, एनी नंबर हॅज डेसिमल पॉईंट ॲट म्हणण्यापेक्षा आफ्टर लास्ट डिजिट दॅट इज युनिट प्लेस. लास्ट डिजिट ऑर युनिट प्लेस, युनिट प्लेसच्या नंतर हा डेसिमल पॉईंट असतो. म्हणजे इफ यू हॅव रिटन 52 देन इट्स ॲक्च्युली 52.0. म्हणजे पॉईंट कुठं असतो? युनिट प्लेसच्या नंतर, म्हणजे 2 नंतर इथं असतो डेसिमल पॉईंट. तसंच 158 घेतलं तर त्याचा डेसिमल पॉईंट कुठे असणार आहे? 158.0. लक्षात घ्यावं लागलं. म्हणजे कुठलाही नंबर जर आपण घेतला तर त्याचा डेसिमल पॉईंट हा कुठे असतो? आफ्टर द युनिट प्लेस. मग हा पहिला रूल झाला. आणि आता दुसरा रूल लक्षात ठेवायचं, व्हेन डिव्हायडेड बाय 10, 100, 1000 असं काही असेल, ऑर एटसेट्रा काहीही असेल, देन शिफ्ट डेसिमल पॉईंट टू लेफ्ट लेफ्ट साईडला सरकवायचा आहे डेसिमल पॉईंट डिवाइड बाय केल्यानंतर. पण किती घरं, किती प्लेसेस, ते आता आपण डिस्कस करणार आहे. बघा सर, हे दोन रूल सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच्यामध्ये की पहिलं, एक तर त्याचा डेसिमल पॉईंट हा युनिट प्लेसच्या शेवटी असतो आणि त्याच्यानंतर जे आपण शिफ्टिंग करतो डिव्हिजनमध्ये ते लेफ्ट साईडला करत असतो. मग किती शिफ्ट करायचे? तर जेवढे 0 आहेत तेवढ्याने शिफ्ट करायचं. ओके, तर एक्झाम्पल घेतले की लगेच लक्षात येईल. समजा 31 आहे, 31 डिवायडेड बाय 10. आता ॲक्च्युली 31 म्हणजेच काय आहे? 31.0, एक्झॅक्टली 31.0 अँड इट इज डिवायडेड बाय. नाऊ ॲज इन 10 देर इज अ सिंगल 0. 10 किती 0 आहेत? फक्त एकच 0 आहे. म्हणून डेसिमल पॉईंट हा एक घर इकडे शिफ्ट करायचा. आता ह्याच्यानंतरचं एक घर डावीकडं लेफ्ट साईडला, म्हणजे येणार 3 and 1 मध्ये. सो ॲन्सर विल बी 3.1. इथून डेसिमल पॉईंट हा कुठे शिफ्ट झाला? एक घर इकडे शिफ्ट झाला. का? कारण ह्याच्यामध्ये सिंगल 0 आहे म्हणून. आता याच 31 जर मी समजा 100 डिवाईड केलं तर काय होणार आहे? हे ॲक्च्युली 31.0 आहे, डिवायडेड बाय 100 करतो आहे आपण. 31 म्हणजेच काय? 31.0. आता किती प्लेसेस आपल्याला डावीकडे सरकायचं आहे? 100 मध्ये 2 झिरो आहेत म्हणून आपण 2 प्लेसेस लेफ्ट साईडला सरकायचं. 1 प्लेस लेफ्ट इथे आणि इथं आता किती करणार? 2 प्लेसेस लेफ्ट. म्हणजे काय करणार बघा, इथं पॉईंट आहे 1, 2, म्हणजे बिफोर 3 येणार डेसिमल पॉईंट. आता बिफोर 3 म्हणजे 0.31 झाले का? 2 झिरो येत नाही तर 1, 2, म्हणून 1, 2 डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 संख्या पाहिजे. इथं जर 2 झिरो असतील तर, म्हणजे 100 डिवाईड केलं असेल तर. आणि इथं 0.31 आणि ह्या पॉईंटच्या अलीकडे काय टाकायचं? काहीच नाही, म्हणजे 0 टाकायचं. म्हणजे याचं आन्सर किती झालं? 31.100 म्हणजेच किती? 0.31 असं घ्यायचं. आता याच 31 समजा मी 1000 डिवाईड करतो तर 1000 डिवाईड केल्यानंतर आता किती घरं शिफ्ट होणार आहे सांगा? 3 प्लेसेस लेफ्ट. करेक्ट, 3 प्लेसेस लेफ्ट होते. मग 3 प्लेसेस लेफ्ट साईडला किती होणार आहे? आता ॲक्च्युली हे 31.0 आहे, डिवायडेड बाय आपण 1000 करणार आहे. 31 म्हणजेच 31.0. मग पॉईंटचं शिफ्टिंग कुठं होणार आहे? इथं सध्या आहे 1, 2, 3, म्हणजे 3 अगोदर कुठली संख्याच नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तिथे एक 0 घ्यायचं. सो 0, 3, 1 इथं 3 आहेत ना, म्हणून 3 संख्या आल्या पाहिजेत. 0, 3, 1 3 संख्या आल्या पाहिजेत. 3 आहेत तर 3 संख्या इथं आल्या पाहिजेत. आणि लेफ्ट साईडला इथं पॉईंट द्यायचा, इथं पॉईंट द्यायचा, पण पॉईंटच्या अलीकडे परत 0 लिहायचा. लक्षात आलं? म्हणजे इथं 3 आहे तर इथं पण 3 संख्या आल्या पाहिजेत. 1, 2, 3 आणि पॉईंट इथं द्यायचा असतो. ही एक मेथड आहे, ठीक आहे. असा कुठलाही नंबर असू दे, अशा पद्धतीनं आपण पॉईंट शिफ्ट करायचे असतात. एक आपण दुसरा नंबर घेऊया. बरं, 10,000 किती करणार तुम्ही करून बघा. 10,000 याचं उत्तर मी सांगतो. चला, 31 अपॉन 10,000. आता 10,000 किती आहेत 0? 4 0 आहेत.
401 म्हणजे हे ॲक्च्युली किती आहे, 31.0 आहे. 1000 डिवायडेड बाय केलेलं आहे. मग आता इथं 40 आहेत म्हणजे इथं नंबर किती यायला पाहिजेत, 0031 पहिल्यांदा लिहून घ्यायचा, 0031. कारण काय, आपल्याला डेसिमल पॉईंटच्या नंतर किती पाहिजेत, चार संख्या पाहिजेत, जसं की इथं 40 आहेत म्हणून. आणि इथं आपण लिहिणार 0 डेसिमल पॉईंट, आणि ह्याच्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला परत काय लिहिणार आहे, 0.0031. ह्याचं उत्तर असणार आहे 31/10000. अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन थोडीशी क्लिअर आयडिया येईल. पण ह्याच्यामध्ये दुसरा नंबर घेऊया आपण. आता 31 हा डायरेक्टली नंबर घेतला, अजून एक असा साधा नंबर घेऊया, आणि मग परत डेसिमल नंबरचं कसं शिफ्टिंग करायचं. सगळं सेम आहे, पण दोन कंडिशन कुठल्या लक्षात ठेवायचे म्हणून सांगितलं मी, की एक तर लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं आणि जेवढे 0 असतील तेवढे प्लेसेस शिफ्ट करायचे, असं लक्षात येतं. बघा अजून एक नंबर, चला 78/10. याचं उत्तर काय येणार आहे, दोघांच्या मध्ये येणार 78 म्हणजेच डेसिमल पॉईंट कुठं आहे सध्या, इथं आहे. इथं आहे म्हणजेच कुठं जाणार, एक प्लेसेस एक प्लेस पाठीमागं जाणार. बघा 78 म्हणजेच काय, 78.0/10. आता डिवाइड बाय 10 मध्ये 0 किती आहेत, 1. 10 मध्ये 0 किती आहेत, 1. तर इथे येत आहे 7.8. का, कारण हा डेसिमल पॉईंट इथं असला, एकच घर शिफ्ट करायचा, 7 आणि 8 मध्ये नेऊन ठेवायचा, समजलं. बघा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला एकच नंबर आहे, का, कारण इथं पण सिंगल 0 आहे म्हणून. आता याच 78 जर समजा मी 100 डिवाइड केलं, तर आता डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती नंबर्स पाहिजेत, 2 नंबर्स पाहिजेत. मग इथं 2 नंबर्स आहेत का, 2 आकडे आहेत, ते लिहिले आपण 78 आणि इथं लिहिलं 0.78, समजतंय. अजून बघा 78 जर 1000 डिवाइड केलं, तर आता डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती नंबर्स पाहिजेत आपल्याला, 1, 2, 3 पाहिजेत. मग लिहिले आपण 0.78 असं लिहिलं, आणि लेफ्ट साईडला इथं शिफ्ट केलं, इथं डेसिमल पॉईंट दिला, इथं 0 लिहिलं. अशा पद्धतीनं म्हणजे किती घरं शिफ्ट केली बघा, आपण 3 घरं शिफ्ट केली का, इथं होता डेसिमल पॉईंट 1, 2, 3. इथं डिवाइड बाय 2 केलं म्हणजे लेफ्ट साईडला किती घरं शिफ्ट केले, 1, 2. इथं होतं ते 1 आणि 2 असं शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे 10000 जर आता शिफ्ट केलं, तर आता किती घरं प्लेसेस आपल्याला लेफ्ट साईडला सरकावं लागणार आहे, 1, 2, 3, 4. म्हणजे जर आता मी 78/10000 केलं, तर काय येणार आन्सर, 0.0078. बघा इथून 1, 2, 3, 4 म्हणजे आन्सर येणार 0.0078. म्हणजे जेवढे 0 असतील तेवढे राईट साईडला नंबर आले पाहिजेत, आणि यासाठी आपण डेसिमल पॉईंट कुठल्या साईडला शिफ्ट करतो, लेफ्ट साईडला शिफ्ट करत असतो, ठीक आहे. आणि राईट साईडला जेवढे 0 असतात ना, तेवढे इथे नंबर्स येत असतात किंवा आणायचे असतात. ही एक मेथड आहे. बघा आजच्या व्हिडिओतून काही हेल्प होते का, आणि आजचा व्हिडिओ समजला असेल तर नक्की मला सांगा, नसेल समजलं तर परत एकदा सांगा की आपण आणखीन काही असे प्रॉब्लेम्स सोडवून बघूया. आजचा थोडा व्हिडिओ आपण थोडंसं स्पीडमध्ये आणि करतोय, तर थोडं बघा. अजून एक बघा याच्यामध्ये आन्सर येते का बघा, तुम्हाला जमते का बघा. आता एक डेसिमल पॉईंटचं समजा जर डेसिमल नंबरच असेल तर काय करणार, सेम पद्धत करायची. बघा तो एक्झाम्पल सांगतो, समजा 358.23 हा नंबर आहे, आणि याला डिवायडेड बाय आपण 10 केलं, तर नक्कीच डिवाइड बाय 10 केलं म्हणजे पॉईंट कुठे शिफ्ट करायचा, लेफ्ट साईडला 1 प्लेस, लेफ्ट साईडला 1 प्लेस. म्हणजे हे झालं, म्हणजे डेसिमल पॉईंट आता 5 आणि 8 मध्ये येणार, म्हणजे आन्सर किती येणार, 35.823. बाकी सगळं आहे तसंच लिहायचं, म्हणजे आता डिवाइड बाय 10 केलं तर असं. समजा आता 756.234 डिवाइडेड बाय 100 केलं, तर त्याचं उत्तर सांगा काय असणार आहे. आता 100 डिवाइड केलं म्हणजे पॉईंट कुठं सरकणार, लेफ्ट साईडला 2 प्लेसेस सरकणार, जे 1, 2 म्हणजे 5 आणि 6 मध्ये येणार डेसिमल पॉईंट, म्हणजेच काय येणार आहे, 75.6634. हे आहे तसे बाकीचे नंबर लिहून टाकायचे, समजतंय. अजून बघा 5, 6, 6 एक सांगतो जरा, अजून हा नंबर जरा कन्फ्युजन असेल बघा तुम्हाला, 0.056 आणि डिव्हायडेड बाय जर मी 10 केलं तर काय लिहिणार सांगा,
काही पण असू दे, अजून एक घर शिफ्ट करायचं म्हणजे अजून एक झिरो वाढवायचं आहे, तर दुसरा कुठला नंबर नाही ना, तर मग समजा डिवाइड बाय टेन केलं तर काय करणार तुम्ही, अजून एक झिरो वाढवून देणार, झिरो झिरो फाईव्ह सिक्स, कारण हे हा जो पॉईंट इथला आहे हा इकडे शिफ्ट होणार आणि इथं आपण पॉईंट देणार म्हणजे इकडे अलीकडे झिरो घेणार, अशा पद्धतीनं आपण शिफ्टिंग करू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी प्रयत्न करा, असे काही प्रॉब्लेम्स मी आज पाठवतो ते नक्की प्रॅक्टिस करून बघा, आणि जमते नसेल जमलं तर मला परत सांगा, आपण परत एखादा व्हिडिओ याच्यावर नक्की बनवूया. ठीक आहे, हॅव अ नाइस डे.